नमस्कार, मी गोकुळ पवार, देशदूत डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. करोना संकट काळात परिचारिका करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्म 12 मे रोजी झाला. तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. त्या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या, तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण केले. आधुनिक शुश्रूषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यूदर 69% वरून 18% आला होता. नाशिकमधील परिचारकांनी कोरोना काळात मोठे काम केले आहे. कुटुंबाच्या हितापेक्षा रुग्णांचे हित पाहून त्यांनी रात्रंदिवस सेवा केली आहे. सर्वांनी सकारात्मक विचारसरणी ठेवून काम केले. यासाठी या परिचारकांचे कोरोना काळातील आपण अनुभव जाणून घेऊयात. मी सीमा किशोर टाकळकर. मी मागच्या वर्षी माझा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट जरी आला तरी कोणीच घाबरून जायचं काही, कारण आपल्याकडे सगळी ट्रीटमेंट आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, सकारात्मक विचारसरणी ठेवावी. त्याच्यानंतर घरामध्ये जर होम आयसोलेशनमध्ये तुम्ही असाल तर होम आयसोलेशनमध्ये आपली स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची, त्याचबरोबर इतरांपासून आपण लांब राहायचं आहे, बाहेर फिरायचं नाही आहे. घरातल्या लोकांना आपण आरोग्य शिक्षण पण द्यायचं आहे, त्याचबरोबर वारंवार हात धुवायचे, चेहऱ्यावरून हात फिरवायचा नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग हे फार गरजेचं आहे आणि प्रत्येकाने मास्क कंपल्सरी वापरलाच पाहिजे. नमस्कार, माझं नाव शीतल सुरेश आढाव. मेरी कोविड सेंटर येथे मागच्या वर्षी काम करत होते. सुरुवातीला पेशंट अतिशय घाबरलेले राहायचे, त्यावेळेस आम्ही तिथे त्यांना खूप मनापासून आणि खूप आपुलकीने जेव्हा सेवा दिली खूप घाबरलेले असताना. परंतु आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आता लोक घाबरलेले पण असतात, पण तेवढे समजदार पण आहे की किती आपण काळजी घ्यायला पाहिजे, सोशल डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे, मास्क लावला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची काळजी पण घेत आहेत. पण तरीही पेशंट वाढत आहे, याचं कारण असं आहे की ही जी सूचना आहे ती घरोघरापर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर माझं सगळ्यांना सांगणं असं की सगळ्यांनी ही जी सूचना आहे ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, मास्क लावला पाहिजे. कोरोना काळामध्ये आम्ही जेवढी सेवा लोकांना दिली ती सेवा प्रत्येक घरातल्या लोकांनी आपल्या माणसांना दिली तर ते सगळ्यात जास्त आनंदाचं राहील. आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आम्ही आता जरीही वॅक्सिन लसीकरणाचा मोहीम जरी आम्ही राबवत असलो त्याचबरोबर आम्हाला खूप काही गोष्टींची अडचण पण येते. कधी काही गोष्टी सुविधा मिळत नाही, पण तरीही आम्ही तेवढ्या आनंदाने ते काम करतो. तर जेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला पुरवल्या जातील सरकारकडून तेव्हा अजून आम्ही जोमाने काम करू. लिमा सुनील निकाळे. करोनाच्या काळात मी इतकंच बोलू शकते की लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी जास्त पाहिजे. आपण हात स्वच्छ धुणं म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणा हे सगळं तर आपण पाळतोच, पण तितक्याच पद्धतीने आपण आपलं मनापासून खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला फार आनंदी, चांगलं आणि प्रोत्साहित ठेवा. न की नर्वस होऊन नका राहू की आम्ही घरात आहोत, आम्ही कसं काय जगायचं, काय करायचं, कसं करायचं, कसं राहायचं. आपण जगलो तर सर्व काही गोष्टी करू शकतो, फक्त तुम्ही मनाने पॉझिटिव्ह राहा हीच माझी इच्छा आहे. थँक्यू. मी सविता गावित. गेल्या वर्षापासून मी मेरी कोविड सेंटर येथे काम करत आहे आणि जेव्हा सुरुवातीला पेशंट वाढलेले होते त्यावेळेस आम्हाला पण तिथे कोविड केअर सेंटरमध्ये काम करायला भीती वाटत होती. तरी पण आम्ही थोडे दिवस काम केले आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडी सवय झाली. हॅलो, मैं तबिता मावळी. पहले मेरी कोविड केयर सेंटर में काम करती थी एंड वहाँ के पेशेंट्स बहुत डरे हुए थे बिफोर. लाइक फैमिली भी सपोर्ट नहीं करती थी, लेकिन अभी बहुत से सिचुएशंस के बाद बहुत समझदार हो गए लोग. लेकिन फिर भी एक रिक्वेस्ट है कि हम लोग जितना काम करते हैं उतना अगर हमें सोशल डिस्टेंसिंग में और बहुत सी चीज़ें जिसमें अगर वो लोग हेल्प करें तो बहुत ही अच्छा होगा, क्योंकि
सिर्फ नर्सेज ही है जो डॉक्टर्स से ज़्यादा काम करते हैं, एंड डॉक्टर्स भी बहुत हेल्पफुल है, लेकिन अगर लोग अपने घर में वैसे ही ख्याल रखेंगे अपना, तो लोग ज़्यादा से ज़्यादा जल्दी ठीक होंगे, और ये जो एपिडेमिक चालू है उससे हम लोग बहुत जल्द ही ये सब रिकवर हो सकते हैं। थैंक यू।